So next concept is equation of straight line. Number one, slope point form. Slope point form. So what is meant by slope point form? Suppose beta, एक आधी लाइन आहे. या लाइनचं आपल्याला काय दिलेलं आहे बेटा, स्लोप दिलेलं आहे. सपोज मीन्स यम, यम इज द स्लोप ऑफ ए लाईन. आणि या लाईन वरचा बेटा आपल्याला एखादा पॉइंट दिलेला आहे, सपोज एक्स वन कॉमा वाय. तर या लाईनचा स्लोप माहित आहे तुम्हाला आणि पॉइंट माहित आहे. काय काय माहित आहे बेटा? स्लोप आणि पॉइंट. तर स्लोप आणि पॉइंट माहित असेल तर कोणता फॉर्म? स्लोप पॉइंट फॉर्म. व्हॉट इज स्लोप पॉइंट फॉर्म? वाय मायनस वाय वन इज इक्वल टू एम एक्स मायनस एक्स वन. दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड द इक्वेशन ऑफ ए स्ट्रेट लाईन. इक्वेशन ऑफ ए स्ट्रेट लाईन वेन स्लोप एंड पॉइंट इज गिवन टू यू. एखाद्या लाईनवरचा जर तुम्हाला पॉइंट दिला असेल, त्या पॉइंटला म्हणतो मी एक्स वन वाय वन. आणि त्या लाईनचं काय माहीत असेल तुम्हाला? स्लोप माहीत असेल तर कोणता फॉर्म यूज करायचा बेटा? स्लोप पॉइंट फॉर्म. सेकंड, एखादी लाईन आहे बेटा इन्क्लाइन लाईन, आणि या लाईनवरचे तुम्हाला दोन पॉइंट माहीत आहे. सपोज पहिला पॉइंट ए एक्स वन कॉमा वाय वन, आणि दुसरा पॉइंट सपोज बेटा बी एक्स टू कॉमा वाय. लाईन कशी राहू शकते बेटा या पद्धतीने? इन्क्लाइन इकडे इन्क्लाइन, कोणतीही इन्क्लाइन असेल लाईन किंवा कुठलीही स्ट्रेट लाईन असेल, आणि त्या लाईनवर किती पॉइंट माहित आहे तुम्हाला? दोन पॉइंट. या लाईनवर किती पॉइंट माहित होता? फक्त एक. पण या लाईनचा स्लोप पण माहित होता आपल्याला. या लाईनवरचे दोन पॉइंट माहीत आहे, स्लोप माहीत नाही. तर दोन पॉइंट जर माहीत असेल तर सेकंड फॉर्म यूज करायचा, त्याला नाव दिलं आहे बेटा टू पॉइंट फॉर्म. इक्वेशन ऑफ लाईन स्ट्रेट लाईन बाय युझिंग टू पॉइंट फॉर्म. टू पॉइंट फॉर्म काय बेटा पहा, लक्ष द्या. वाय मायनस वाय वन अपॉन एक्स मायनस एक्स वन, y2 minus y1 upon x2 minus x1. What is two point form? Y minus y1 upon x minus x1. x1, y1, x2, y2 are the points on the line. Line वरचे काय आहे? दोन पॉइंट आहे. तर जर दोन पॉइंट दिले असेल तर कोणता फॉर्म यूज करायचा इक्वेशन ऑफ लाईन काढण्यासाठी? टू पॉइंट फॉर्म. टू पॉइंट फॉर्म काय म्हणतो बेटा? वाय मायनस वाय वन अपॉन एक्स मायनस एक्स वन इज इक्वल टू वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन. समजलं का? लक्षात राहील फॉर्म्युला. त्याला कोणता फॉर्म म्हणतात? टू पॉइंट फॉर्म. नेक्स्ट नंबर थ्री. नंबर थ्री बेटा स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. सो बेटा एखादी स्ट्रेट लाईन आहे, ठीक आहे, दिस इज अ स्ट्रेट लाईन. सपोज बेटा वाय ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस, तर वाय ऍक्सिसला ही लाईन कट करत आहे ॲट अ डिस्टन्स सपोज सी फ्रॉम द ओरिजिन. आणि या लाईनचा काय माहिती आहे आपल्याला? स्लोप यम. तर स्लोप माहिती आहे आणि इंटरसेप्ट. आता इंटरसेप्ट म्हणजे काय? जेव्हा एखादी लाईन ॲक्सिसला जेव्हा कट करते, तर एक्स ॲक्सिसला जर कट करत असेल तर त्याला म्हणायचं एक्स इंटरसेप्ट. वाय ॲक्सिसला जर कट करत असेल तर त्याला काय म्हणायचं? वाय इंटरसेप्ट. सी काय बेटा? वाय इंटरसेप्ट. तर जेव्हा स्लोप आणि इंटरसेप्ट माहीत असेल तर तेव्हा असतं बेटा लाईनचं इक्वेशन वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी वेअर एम इज इक्वल टू
slope of line and C is equal to y intercept. C is equal to y intercept. समझ बेटा सी का है y इंटरसेप्ट. तुम्हाला y इंटरसेप्ट दिला आहे आणि लाईनचा स्लोप माहित आहे, तर इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन कसं काढायचं? बाय युजिंग स्लोप पॉइंट फॉर्म. सो स्लोप पॉइंट फॉर्म y इज इक्वल टू mx प्लस c. दिस इज कॉल्ड एज ए स्लोप पॉइंट फॉर्म. हे झाला तिसरा पॉइंट, स्लोप पॉइंट फॉर्म. देन टू पॉइंट फॉर्म, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. हा कोणता फॉर्म आहे? स्लोप माहिती आहे आणि वाय इंटरसेप्ट माहित आहे. सो स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. आणि बेटा एक्स इंटरसेप्ट माहित असेल तर, सपोज लाईन जी आहे, लाईन तुमची वाय ऍक्सिसला कट न करता कोणत्या ऍक्सिसला कट करत आहे? एक्स ऍक्सिसला कट करत आहे. ऍट दॅट टाइम इंटरचेंज करून टाकायचं फॉर्म्युला, एक्स ऐवजी वाय आणि वाय ऐवजी एक्स. तर काय होईल? एक्स इज इक्वल टू एम वाय प्लस सी, वेअर सी इज एक्स इंटरसेप्ट. जर एक्स इंटरसेप्ट असेल तर एक्स ऐवजी वाय रिप्लेस करायचं, वाय ऐवजी एक्स रिप्लेस करायचं. हे झालं स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. नेक्स्ट फॉर्म बेटा टू पॉइंट फॉर्म. नेक्स्ट फॉर्म इज टू पॉइंट फॉर्म. आता टू पॉइंट फॉर्म म्हणजे, सॉरी, टू पॉइंट फॉर्म झालं ना आपलं, ओके, डबल इंटरसेप्ट फॉर्म. डबल इंटरसेप्ट फॉर्म. टू पॉइंट फॉर्म आपण सेकंड मध्येच क्लिअर केलंय. आता पाहू बेटा आपण डबल इंटरसेप्ट फॉर्म म्हणजे काय. तर सपोज बेटा एखादी लाईन आहे, ती तुमच्या वाय ऍक्सिसला पण काय करताय? कट करत आहे आणि एक्स ऍक्सिसला पण कट करत आहे. म्हणजे किती इंटरसेप्ट झाले बेटा? दोन. तर एक्स इंटरसेप्टला म्हणतो मी ए आणि वाय इंटरसेप्टला म्हणतो मी बी. तर एखादी स्ट्रेट लाईन आहे, ती कट करत आहे तुमच्या एक्स ऍक्सिसला पण आणि वाय ऍक्सिसला पण. एक्स ऍक्सिसला कट करत आहे ॲट अ डिस्टन्स ए फ्रॉम ओरिजिन, वाय ऍक्सिसला कट करत आहे ॲट अ डिस्टन्स ओ बी फ्रॉम ओरिजिन. देन डबल इंटरसेप्ट फॉर्म. डबल इंटरसेप्ट फॉर्म इज, हां सांगा बेटा, डबल इंटरसेप्ट फॉर्म एक्स बाय ए प्लस वाय बाय बी इज इक्वल्स टू वन, वेअर एक्स अँड वाय इज द व्हेरिएबल ऑफ द लाईन अँड ए अँड बी आर द, व्हॉट इज ए अँड बी बेटा? ए इज द एक्स इंटरसेप्ट, वाय इज द, सॉरी, बी इज द वाय इंटरसेप्ट. व्हॉट इट इंटरसेप्ट म्हणजे समजलं? जिथे लाईन ऍक्सिसला कट करते, जिथे लाईन ऍक्सिसला कट करते त्याला म्हणतो आपण इंटरसेप्ट. एक्स ऍक्सिसला कट करत असेल तर एक्स इंटरसेप्ट, वाय ऍक्सिसला कट करत असेल तर वाय इंटरसेप्ट. तर जेव्हा दोन इंटरसेप्ट दिले जाईल, काय दिले जाईल बेटा? जेव्हा दोन इंटरसेप्ट दिले जाईल तेव्हा वापरायचा कोणता फॉर्म? डबल इंटरसेप्ट फॉर्म. एक्स बाय ए प्लस वाय बाय बी इज इक्वल टू वन. समजलं सर्वांना? तर इक्वेशन ऑफ लाईन काढण्यासाठी किती मेथड झाले आपल्याकडे बेटा? स्लोप पॉइंट फॉर्म, टू पॉइंट फॉर्म, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म अँड डबल इंटरसेप्ट फॉर्म. समजले चारही फॉर्म्युलेज? पर येस ऑर नो?